कोविड-19 मुळे श्री संत गजानन महाराजांचे मंदिर 17 मार्च 2020 पासून शासनाच्या निर्देशानुसार भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने मंदिरासह धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। त्यामुळे शासनाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर आधारे 17 नोव्हेंबर मंगळवारपासून श्रींचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे। भाविकांना ई पास द्वारे श्रींचे दर्शन लागत आहे। मंदिरात भाविकांनी गर्दी करू नये, तसेच दर्शनासाठी येत असताना शासनाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन संस्थांकडून करण्यात आले आहे। श्रींचे असंख्य भक्त असून मंदिर बंद काळात भक्तांना दर्शनाचा लाभ होऊ शकला नाही, मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार मंदिरे खुली करण्यात आली आहे। यामुळे श्री संत गजानन महाराजांचे मंदिरही खुले करण्यात आले आहे। श्री भक्तांनी दर्शनासाठी येताना ई दर्शन पास व आधार कार्ड सोबत आणावे। ई दर्शन पास ही श्री गजानन महाराज संस्थानांच्या अधिकृत www.gajananmaharaj.org वेबसाईट वरून आपल्या किंवा दुसऱ्यांच्या स्मार्टफोन इंटरनेट कॅफे सेतूद्वारे उपलब्ध करून घ्यावी। पास काढताना तांत्रिक अडचण आल्यास 9529658074 किंवा 8766573487 या मोबाईल नंबर 24 तास संपर्क करता येईल। श्रींच्या दर्शनासाठी जात असताना तोंडाला मास्क, दुपट्टा किंवा गमछाचा वापर करावा। तसेच हार, फुले, प्रसाद, नारळ, चिरंजी, पेढे, उदबत्ती इत्यादी पूजेचे साहित्य सोबत आणू नये। दर्शनास आल्यानंतर प्रवेशद्वारासमोर थर्मल स्क्रीनिंग व हात सॅनिटायझिंग करावे। कोणत्याही मूर्त्यांना आजूबाजूला असलेल्या लिंग भिंतीला स्पर्श आणि ग्रंथांचे पारायण करू नये। 6 फुटाचे सामाजिक सुरक्षित अंतर ठेवावे लागेल। मंदिरामध्ये शासनाचे निर्देशानुसार 10 वर्षांचे आतील मुले, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला, तसेच रेड कंटेनमेंट झोन व होम क्वारंटाईन असलेल्या भक्तांनी दर्शनासाठी येऊ नये। नियमाप्रमाणे ई पास धारक भाविकांना दर्शनाची सुविधा दररोज उपलब्ध राहील। ज्या भक्तांनी स्वतःचे किंवा दुसऱ्यांचे स्मार्टफोन किंवा अँड्रॉइड फोनद्वारे ई दर्शन पास करिता नोंदणी केली असेल, त्यांनी मंदिरात येताना ई पासचा आयडी क्रमांक व आधार कार्ड सोबत आणावे। श्री दर्शनार्थी भाविकांनी ई दर्शन पास काढताना आधार कार्डवरील पत्ता नोंदविणे गरजेचे आहे। कोरोनामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी स्वतः भाविकांवरच राहणार आहे। तरी भक्तांनी आपले सुरक्षा हेतू मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप जतन करून ठेवावा। श्रींच्या दर्शनासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या भाविक भक्तांकरिता श्री संस्थानांच्या भक्तनिवास संकुल 20 संकुलमध्ये तुर्तास निवास व भोजन प्रसादाची नियमानुसार व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु महाप्रसाद तुर्तास बंद ठेवण्यात आला आहे, असे आवाहन श्री गजानन महाराज मंदिर संस्थानाकडून करण्यात आले आहे। खूप छान वाटत आहे, खूप वर्षांनी माऊलीचे दर्शन झाले त्यामुळे प्रसन्न वाटत आहे आणि शेगाव संस्थानने खूप व्यवस्थित खूप छान व्यवस्था केलेली आहे। धन्यवाद। खूप अगदी काटेकोरपणे पालन चालू आहे। सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग अतिशय उत्तमपणे पाळण्यात येत आहे। खूप खूप समाधान झालं। आम्ही सकाळी 5:30 ला जुगल किशोर ब्रिजमोहन अग्रवाल शेगाव, एकदम पूर्ण शांततेत मन प्रसन्न झालं दर्शन करून। काही घाई नाही, गडबड नाही, शासनाचा पूर्ण पालन केलेलं आहे नियमाचा। हे नियोजन कुठेच पाहायला भेटणार नाही असं नियोजन, एवढा शांततेत एकदम पूर्ण सॅनिटाईज केलेलं, पूर्ण नियमाचे पालन केलेले आहे। हां, फार चांगलं वाटतं। माझं नाव श्रीकांत काठोळे, मी शेगावचाच आहे। मॅनेजमेंटचं जे आपल्याला मूर्तिवंत उदाहरण जे बघता येईल ते फक्त आणि फक्त इथेच बघता येईल आपल्याला शेगावला। अशी व्यवस्था मी आणखी तरी कुठे बघितली नाही आणि स्वप्नामध्ये पण इमॅजिन केली नव्हती। इतकी सुसज्ज आणि इतकी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे। प्रत्येक वेळेस 10-10 मिनटानंतर सॅनिटायझरचा यूज वगैरे सगळे म्हणजे जे हायजीन मेंटेन करता येईल जेवढं जास्तीत जास्त तेवढं सगळं इथे केलं गेलेलं आहे। थँक्यू। हो, दर्शन झालेलं आणि खूप छान वाटत आहे। म्हणजे जवळपास 8 ते 9 महिन्यानंतर आपण गजानन महाराजांना बघू शकलो, खूप समाधान वाटतंय। एमसीएन न्यूज करिता आनंद जवंजाड, शेगाव।